सर्वांना नमस्कार. शारदाबाई पवार अध्यासनाच्या वतीने आपण 13 डिसेंबर पासून एक व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. त्या व्याख्यानमालेचा विषय आहे स्वातंत्र्य आंदोलनातील स्त्रियांचं योगदान. आणि ही व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी निमित्त आहे ते 3 महत्वाची निमित्त आहेत. एक तर 12 डिसेंबर हा शारदाबाई गोविंदराव पवार यांचा जन्मदिवस आहे, रविवार असल्यामुळे आपण 13 तारखेपासून सुरू केली व्याख्यानमाला. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि शिवाजी विद्यापीठाचा सुद्धा 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि त्यामुळे या तीनही निमित्तांनी शिवाजी विद्यापीठ हे दोनही उपक्रम राबवत आहे आणि त्या निमित्ताने आपण इथे व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. 13 तारखेपासून 18 तारखेपर्यंत विविध व्याख्यानं होणार आहेत. आणि या व्याख्यानांमध्ये आमचा प्रयत्न असा राहिलेला आहे की स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे वेगवेगळे वैचारिक प्रवाह होते त्या प्रवाहांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. म्हणजेच गांधींची जी अहिंसात्मक चळवळ होती त्या अहिंसात्मक चळवळीमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्या, त्याचबरोबरीने जी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यासाठी जो लढा सुभाषचंद्र बोसांनी दिला त्यांच्या माध्यमातून झालेला एक हिंसक लढा, त्याचबरोबरीने सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या भागामध्ये जे प्रतिसरकार निर्माण झालं त्या प्रतिसरकारमध्ये ज्या स्त्रियांचा सहभाग होता तोही अतिशय महत्वपूर्ण होता, त्यांचाही आपण विचार करणार आहोत. आणि त्याचबरोबरीने ज्या कोल्हापूरमध्ये आपण हा टेलिकास्ट करतो आहोत त्या कोल्हापूरमध्ये सुद्धा अशा 2 स्त्रिया होत्या की ज्यांनी विल्सनच्या पुतळ्याला तांबर फासण्याचा प्रयत्न केला, तर त्याही तोही विषय. तर या सगळ्या आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये आणि महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या आश्रमामध्ये जसं भारतीय स्त्रिया आणि पुरुष होते त्याच पद्धतीने काही परदेशी नागरिक आणि परदेशी स्त्रिया सुद्धा होत्या. मीराबेन यांचं आपल्याला सगळ्यांना नाव माहिती आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही डॅनिश स्त्रिया सुद्धा या गांधींच्या आश्रमामध्ये आणि एकूण ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह वर्क म्हणतो त्याच्यामध्ये त्या सहभागी झालेल्या होत्या. तर या सगळ्याचाच एक उहापोह होणं आणि थोडी या स्वातंत्र्य आंदोलनाच्या अमृत महोत्सवानिमित्त थोडी ह्या सर्व स्त्रियांना उजेडात आणणं या उद्देशाने ही कार्य हा उपक्रम आम्ही शारदाबाई पवार अध्यासनाच्या वतीने राबवतो आहोत. 2014 पासून हे अध्यासन कार्यरत आहे आणि 2017 पासून त्याची माझ्याकडे जबाबदारी आलेली आहे. आणि विविध उपक्रम आम्ही करत आहोत, कधीतरी निवांत आपण त्याच्याबद्दल पण बोलू. पण आता मी या कार्यक्रमासाठी आजच्या व्याख्यानासाठी ज्या पाहुण्या प्रमुख पाहुण्या ज्या उपस्थित आहेत डॉक्टर माया पंडित नारकर यांचं मी मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर या व्याख्यानासाठी अनेक महत्वाच्या व्यक्ती मला इथे दिसत आहेत. मला असं वाटतं की डॉक्टर अरुण भोसले आहेतच, त्याचबरोबरीने अवनीश पाटील सर आहेत, दशरथ पारेकर आहेत, त्याचबरोबरीने बरेच काजल मॅडम पण दिसत आहेत मला, अनेक लोक इथे दिसत आहेत. तर ह्या सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करते. आणि या व्याख्यानमालेमध्ये जे या कार्यक्रमाची सूत्र ज्यांच्याकडे आहेत ते आमचे मित्र प्राचार्य सतीश घाडगे हे आजच्या कार्यक्रमाचं सगळंच सूत्रसंचालन करणार आहेत. आणि योगायोग असा आहे की पंडित मॅडमचेच सतीश घाडगे हे विद्यार्थी आहेत आणि मी त्यांची काय म्हणता येईल, मी खरं म्हणजे माया पंडितना समोर ठेवून आम्ही घडलो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तर मी मनापासनं माया पंडित आणि इथे जमलेल्या सर्वांचे मनापासनं स्वागत करते. आणि मी सगळी सूत्र प्राचार्य डॉक्टर सतीश घाडगे यांच्याकडे देते. आता ही मी एक 2 मिनिटं फक्त आणखीन घेते की सतीश घाडगे असेल किंवा परवा काल उषा पाटील किंवा अवनीश पाटील ही सगळी मंडळी ह्या उपक्रमामध्ये कशी सहभागी झाली हा प्रश्न कदाचित पडला असेल तुम्हाला, तर त्याचं एक थोडं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करते की शारदाबाई पवार अध्यासनानी शिवाजी विद्यापीठ पातळी आणि 3ही जिल्ह्यांच्या पातळीवरती समन्वय समित्या नेमलेल्या आहेत.
की ज्यायोगे काम अधिक विकेंद्रित पद्धतीने होऊ शकेल आणि या समन्वय समित्यामधली ही सगळी मंडळी आहेत जी मला या अभ्यासनाच्या कार्यक्रमासाठी सातत्याने आम्ही सगळे समन्वयाने काम करत असतो आणि त्यामुळे ही सगळी मंडळी जी आहेत ती शारदाबाई पवार अध्यासनाचा भाग आहेत. अवनीश पाटील असू दे, उषा पाटील असू दे, आजचे सतीश घाडगे असू दे, उद्या सुद्धा जे जे इंट्रोडक्शन करते सगळीच मंडळी आमच्या अध्यासनाचा भाग आहेत. तर मी आता सूत्र ही डॉक्टर सतीश घाटगे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद मॅडम. कैलासो श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यानिमित्त भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रिया या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सहा व्याख्यान आपल्या सर्वांच्यासाठी अत्यंत वेगळ्या पद्धतीची उपलब्ध आहेत. योगायोग मॅडमनी सांगितलेलं आहे की योग असा आहे की भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव आणि शारदाबाई पवार यांची जयंती, ह्या त्रिवेणी योग आपल्याला आलेला आहे. त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि त्याच्याही पेक्षा खूप महत्वाचा विषय असा आहे की यामध्ये जो विषय आपण चर्चेसाठी घेतलेला आहे तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ती स्त्रिया. आणि याची जी रचना केलेली आहे सहा व्याख्यानांची, थोडीशी आपण मॅडमनीही रूपरेषा सांगितली, आपणही सर्व मला जी सगळी दिसताय त्यामध्ये सहभागी झालेली ऑनलाईन सगळी जी मंडळी आहेत ती नुसती शिक्षण क्षेत्रातली नाहीयेत, त्यातली काही चळवळीत असणारी ही ज्येष्ठ मंडळी मला इथं समोर दिसतायत. काही विद्वान मंडळी आहे की ज्यांच्या आदर्श घेऊन आम्ही सगळेजण पुढे चळवळीतून आलेलो आहोत विद्यार्थी दशेपासून, ती सगळी मंडळी इथे दिसतायत. या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील ही सर्व मंडळी आपल्या समोर ह्या चळवळीतील स्त्रिया मांडत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील त्या याव्यात आणि त्यांचं जो सहभाग आहे या चळवळीतला त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्या समोर यावं हा हेतू आहे. माझ्याकडे जबाबदारी आज अशी आहे की आजच्या ज्या वक्त्या आहेत प्राध्यापक डॉक्टर माया पंडित यांचं परिचय करून देणं ही महत्वाची भूमिका माझ्याकडे आहे. खर तर माया पंडितांचा परिचय शिवाजी विद्यापीठामध्ये द्यावा लागणं हे आजच्या कार्यक्रमाचं आहे म्हणून औचित्य म्हणून मी करतोय, पण काही वेळेला हिंदीमध्ये एक खूप चांगली उक्ती आहे त्यामध्ये असं म्हणतात की नाम ही काफी आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने नुसतं ज्यांचं नाव घेतल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीची स्फूर्ती येते आणि कुठल्याही सामाजिक क्षेत्रामध्ये चळवळीला जायचं असेल ते काही चेहरे तुमच्या समोर असावे लागतात आणि ते चेहरे समोर असले की बाकीचं पाठबळ कोणाचं असो किंवा नसो त्या चळवळीमध्ये तुम्ही कितीही झोकून दिलं तरी ही माणसं समोर असतात म्हणूनच यशस्वीतेची तुम्हाला गॅरंटी असते अशातला एक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतोय विद्यार्थी दशेपासून आणि आता रिटायरमेंटला जवळ आल्यानंतर सुद्धा त्या म्हणजे माया पंडित मॅडम. औपचारिक परिचय तुम्हाला करून देतोय पण सहज भारती पाटील मॅडमनी काही गोष्टीचा उल्लेख केला म्हणून सांगतो की चळवळीमध्ये काही लोकांची घरं हीच ती चळवळीची विद्यापीठ असतात. आणि आम्ही ज्या वेळेला एमएला शिकत होतो त्यावेळेला नारकर पंडित म्हणजे मी मुद्दा उलट बोलतोय ते हे जे कुटुंब होतं त्याला कारण आहे, मी दोन्ही नावं घेतोय त्याला कारण ते अस्तित्व दोघांनीही ठेवलेलं आहे एकमेकाचं म्हणून. तर नारकर आणि पंडितांचं जे विद्यापीठ होतं म्हणजे त्यांचा तो बंगला होता विद्यापीठ ह्याच्यामध्ये असणार आणि कुठली चळवळ असली ते तिथं जावं नारकरांच्याकडे पंडितांच्याकडे त्यांनी तुम्हाला तयार करून फॅक्टरीतनं जसा माल आपण तयार करतो आणि आता पुढे गेल्यानंतर तू चळवळीमध्ये उतरणार तसा आम्हाला तयार करून सगळ्या चळवळीमध्ये तयार करणारी एक सुंदर अशी फॅक्टरी पुरोगामी विचारांची असं म्हणून ते कुटुंब होतं. तिथंच आम्ही वाढलो खरं तर 2 वर्ष आणि सगळं बाळ करू चळवळीतलंही तिथं मिळालं. आता मी औपचारिक थोडस परिचय मॅडमचा करून देतो, आपल्या सगळ्यांना माहित आहे तरी सुद्धा जेवढं शक्य असेल तेवढ्या कमी कालावधीत देण्याचा प्रयत्न करतोय. आता मॅडमचं एम ए शिक्षण झालंय हे सगळं मी फारसं सांगत बसत नाही, त्यांचं स्पेशलायझेशन वगैरे. एक गोष्ट खूप चांगली आहे की अध्यापनाचा जो मॅडमचा विषय आहे तो आहे ते स्त्रीवादी सिद्धांत. त्यात सगळ्यात महत्वाचं भाषांतर विज्ञान आणि इंग्रजी भाषा या विषयात 40 वर्ष त्या अध्यापन करतायत असं आपल्याला बायोडेटामध्ये दिसतंय, पण ते दिसत असताना त्याचं ऍप्लिकेशन आयुष्यभर झालेलं आहे हे खालच्या बायोडेटावरून आपल्या लक्षात येईल. अकॅडमिक त्यांचं आणि प्रशासकीय जे काम आहे त्याच्यामध्ये प्रचंड आहे, म्हणजे मी त्यांना हैदराबादला त्यांच्या घरी जाऊन राहून आलेलो आहे. विविध विद्यापीठांच्या इंग्रजी साहित्य व नाट्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या त्या सदस्य म्हणून होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य आणि अत्यंत प्रभावी ठरलेलं म्हणजे व्यवस्थापन मंडळाच्या त्या सदस्य होत्या त्या काळामध्ये.
शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका म्हणून ही खूप चांगल्या पद्धतीने काम त्यांनी केलेलं होतं. मानव संसाधन मिनिस्ट्री व EFL युनिव्हर्सिटी हैदराबादची तेथे डिस्ट्रिक्ट सेक्टर स्कीम या योजनेच्या अखिल भारतीय समन्वयक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आणि ज्या हैदराबाद युनिव्हर्सिटीची मी तुमचा आता उल्लेख करणार आहे त्या EFL युनिव्हर्सिटी हैदराबाद इथे त्या स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंगच्या सुरुवातीला डीन होत्या. आणि पुढची गोष्ट आपल्याला सगळ्यांना त्यावेळेला खूप अभिमानाची वाटलेली होती ती अशी होती की त्याच युनिव्हर्सिटीच्या नंतर त्या प्रकुलगुरू म्हणून जॉईन झालेल्या होत्या आणि तीही कारकीर्द खूप यशस्वीपणे त्यांनी तिथे पार पाडलेली आहे. मॅडमना काही फेलोशिप सुद्धा मिळालेल्या आहेत ब्रिटिश काउन्सिलची इंग्लंडची 1981 ते 1993 दरम्यान त्यांना फेलोशिप 1991-93 ला त्यांना फेलोशिप मिळालेली होती. युजीन नायडा इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन स्टडीज मिसानो इटली येथील 2011 ला फेलोशिप होती त्यांना. आणि चार्ल्स वॉलेस ट्रस्ट व युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया इंग्लंड येथील 2012 ला फेलोशिप मिळालेली होती. संशोधनाचा विषय निघाला तर MPhil आणि PhD त्याच्या मार्गदर्शित आहेत हे आपल्याला सर्वश्रुत आहे. पण त्याही पेक्षा 160 पेक्षा अधिक संशोधन लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर त्याचे प्रकाशित झालेले आहेत. साहित्य जे आहे की मगाशी मी तुम्हाला म्हणलं की नॉलेज असतं डिग्री असते पण त्याचं ऍप्लिकेशन होणं गरजेचं असतं जीवनामध्ये. ते पुढच्या गोष्टीमध्ये दिसतं की त्यांची प्रकाशित जे साहित्य आहे त्या चळवळीमध्ये ऍक्टिव्ह असतानाही साहित्य निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात मॅडमनी केलेली आहे. त्यामध्ये 16 भाषांतर आहेत. त्यात महात्मा फुलेंच्या गुलामगिरी, बेबी कांबळेंचं जीन आमचं, उर्मिला पवारांच्या आयदान या काही भाषांतरांचा समावेश आहे. दारियो फो यांच्या ऍक्सिडेंटल डेथ ऑफ एन अनार्किस्ट चा मराठी अनुवाद एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू या निमित्तानं आपल्या समोर आलेला आहे. त्यांचाच दारियो फो यांच्याच अवेकिनी या नाटकाचंही भाषांतर मॅडमनी जाग या नावाने केलेलं आहे. मुक्ता दीक्षित यांच्या जुगार नाटकाचा इंग्रजी अनुवाद आपल्याकडे गॅम्बल म्हणून उपलब्ध आहे. दत्ता भगत यांच्या वाटा पळवाटाचा अनुवाद मॅडमनी केलेला आहे आणि त्याचं इंग्लिशमध्ये शीर्षक असं आहे रूट अँड एस्केप रूट्स. गोपू देशपांडे यांच्या चाणक्य विष्णुगुप्त याचाही अनुवाद त्यांनी केलेला आहे. संजय पवारांच्या कोण म्हणतो टक्का दिला म्हणजे हे माइलस्टोन म्हटलं जातं कोण म्हणतं टक्का दिला त्याचं इंग्रजी अनुवाद पास द बक ऑन ब्रदर पास द बक ऑन ब्रदर या पद्धतीचं ते भाषांतर आहे. जयंत पवारांच्या अधांतर याचाही इंग्रजी अनुवाद मॅडमनी केलेला आहे द नो हेअर पीपल या नावानं. रावसाहेब कसबे लिखित गांधीजी विजयी महात्मा पराभूत राजकारणी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद आता प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. स्वतंत्र पुस्तकं मॅडमची काही आहेत त्यामध्ये तल्लकी काव्य संग्रह हा 2018 ला शब्दनं प्रकाशित केलेला आहे मुंबईच्या. गोपाळ गणेश आगरकर यांचं इंग्रजी मध्ये पुस्तक प्रकाशित आहे. साहित्य अकादमीनं ते पब्लिश केलेलं आहे नवी दिल्लीच्या. ते 2010 प्रकाशित झाले. ऍडव्हेंचर्स विथ ग्रामर अँड कंपोजिशन भाग 6 आणि 7 हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं नवी दिल्लीच्या प्रकाशित केलेलं आहे 2015 साली. आणि अन्य मॅडमचे जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये मराठी दलित लेखकांवरील व्हॉइसेस फ्रॉम मार्जिन्स या माहितीपटाचे साहित्य अकादमीसाठी दिग्दर्शन केलेलं आहे मॅडमनी. नाट्याभिनयासाठी अनेक पारितोषिकं मॅडमना आहे. एवढ्या सगळ्या चळवळीमध्ये असतानाही नाट्य चळवळीमध्ये प्रायोगिक नाट्य चळवळीमध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये मॅडमचा सहभाग खूप आहे. स्त्री मुक्ती चळवळ प्राध्यापक चळवळीतला सहभाग हा आपल्या सर्वांना परिचित आहे. आणि विविध देशांमधील सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठीही खूपदा मॅडमना बोलवणं आलेलं होतं आणि तिथे तिने अत्यंत प्रभावीपणे आपली विषयांची मांडणी केलेली आहेत. अशा या वक्त्या या आपल्या समोर जो विषय दिलेला आहे त्यांना आणि ज्या चळवळीतील स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचं व्यक्तिमत्व आहे कॅप्टन लक्ष्मी सहगल. मुद्दा मी त्यांच्याविषयी बोलत नाही कारण मॅडम त्या बोलणार आहेत. तर लक्ष्मी सहगल यांच्याविषयीची मतं मॅडम त्यांचं व्यक्त करणार आहेत आणि नक्कीच ते विश्लेषणात्मक असणार आहे कारण एक संशोधिका कार्यकर्ती ही आपल्या समोर तो विषय मांडणार असल्यामुळं ते वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि संयोजकांच्या वतीनं असं विनंती करतो माया पंडित मॅडमना की त्यांनी आपलं विवेचन सुरू करावं. कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचं नाव माहीत नाही अशी व्यक्ती भारतामध्ये कदाचित विरळ असेल. राजकारण्यांना कदाचित माहीत नसेल परंतु सर्वसाधारण माणसांना त्यांचं नाव माहीत नाही असं सहसा होत नाही.
मला आठवतं की आम्ही जेव्हा 1992 भारती मला करेक्ट करेल कदाचित, तर स्त्रियां स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रियांचा सहभाग या विषयावरती आम्ही एक मोठं चर्चासत्र घेतलं होतं आणि त्याला कॅप्टन लक्ष्मी यांना आम्ही उद्घाटनाला नाही पण प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलं होतं. उद्घाटक गौरी सलवादे होत्या. आणि माझा विश्वास किंवा तुमचाही कदाचित नवीन पिढीचा बसणार नाही, परंतु त्यांचं आगमन झाल्यानंतर जणू काही एखाद्या देवतेचं आगमन व्हावं अशा पद्धतीचं स्वागत त्यांचं कोल्हापूरवासियांनी केलं होतं. ज्या वेळेला म्हणजे सगळ्या गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती विद्यापीठापर्यंत येई तो, त्या जेव्हा उभा राहिल्या बोलण्यासाठी तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये खरोखर पाणी अजूनही मला डोळ्यात अश्रू तरळतात की विविध शाळांमधली शालेय मुलं, सिनेट हॉलमध्ये कार्यक्रम होता, एका दरवाज्याने सुरू झाली येणं आणि अतिशय शिस्तीने त्यांचं दर्शन घेऊन नमस्कार करून अशा मागच्या बाजूनी दुसऱ्या दाराने बाहेर पडत होती. म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये इतकं मोठं काम केलेल्या एका बाईची जाणीव, तिच्या कामाची जाणीव शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा असावी, राजकारण्यांना मात्र नसावी, हे मला फार अद्भुत म्हणजे त्यावेळेला मुलांचा तो उत्साह, त्यांच्या बरोबर ती चर्चा केलेली सगळ्या तरुण मुलांनी विद्यापीठातल्या बाहेरच्या, आणि त्या अजिबात न थकता त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत होत्या, शंकांचं निरसन करत होत्या, मोकळेपणाने विनोद करत बोलत होत्या, हे आम्हाला सुद्धा इतकं अद्भुत वाटलं त्यावेळेला. आणि त्यांच्याबद्दल बोलायची संधी मला माझ्या सहकारी मैत्रीण अतिशय जवळच्या मैत्रीण जे आम्ही दोघींनी मिळून टीमच होती आमची, पण आम्ही फार चांगलं काम केलं, उत्साहाने केलं स्त्री अभ्यास केंद्राच्या वेळी आणि इतरही वेळेला. तर भारती पाटील मला इथे त्यांनी बोलवलं या विषयावरती बोलण्यासाठी, याच्याबद्दल मी त्यांची अतिशय मनापासून आभारी आहे. म्हणजे हे मी औपचारिक आभार मानत नाही, परंतु ज्याला असं आपण म्हणतो की एक दिलानं विचार करणारी अशी जी लोक असतात त्याच्यापैकी भारती मी आम्ही काम करणाऱ्या होतो, आणि त्या भावनेतून मी भारती पाटील यांचे खरोखर मनापासून आभार मानते. शारदाबाई पोवार अध्यासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ह्या मोठ्या उपक्रमामध्ये माझा सहभाग त्यांनी करून घेतला ही माझ्यासाठी एक अतिशय सन्मानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माझे विद्यार्थी, खरं म्हणजे विद्यार्थी नाही तर प्रिन्सिपल आहेत घाटगे सर, त्यांचेही मी आभार मानते. आणि फार वेळ आता न घालवता माझ्या विषयाला सुरुवात करते. मी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना स्वातंत्र्याच्या समरांगणातली एक रणरागिणी असं वर्णन करेन. आणि मी हे असं का म्हणते हे सर्वसाधारण आपल्याला माहित आहे की त्यांनी जे काही काम केलं आझाद हिंद फौजेमध्ये, पण त्यातल्या काही बारकावे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि नुसतं तेवढ्यापुरतं त्यांचं महत्व नाहीये. मला असं वाटतं की जी माणसं इतिहास विसरतात, म्हणजे हा सगळा इतिहास मी यासाठी म्हणतेय, त्याची एक भूमिका पण तुमच्या समोर मी मांडते की का आपल्याला हे माहिती करून घ्यायला पाहिजे की जी माणसं इतिहास विसरतात त्यांना इतिहास नाही क्षमा करत कधी. आता एक गोष्ट खरीच आहे की इतिहास सुद्धा वेगवेगळ्या परंपरांनी घडलेला असतो, म्हणजे असं नसतं की एकच परंपरा काहीतरी असते, इतिहासामध्ये खूप वेगवेगळ्या परंपरा असतात. म्हणजे उदाहरणार्थ भारतामध्ये आपण विचार केला तर नृत्य आणि संगीताची फार चांगली परंपरा आहे, स्थापत्यशास्त्राची आहे, तत्वज्ञानादी साहित्य अगदी वेदकालापासून आतापर्यंत आपल्याकडे झालेलं आहे, गौतम बुद्ध आहेत, संत वाङ्मयामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून ते अगदी 19व्या 20व्या शतकापर्यंत आतापर्यंत आपल्याला अनेक अत्यंत समृद्ध परंपरा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये साहित्य, कला, इतर अन्य बाबी समाजासाठी उपयुक्त असलेल्या सगळ्यांच्या परंपरा, त्याच वेळेला आपल्याकडे जशा ह्या परंपरा आहेत आणि त्या इष्ट परंपरा आहेत, त्याच वेळेला आपल्याकडे काही अनिष्ट परंपरा आहेत. म्हणजे स्त्रियांवरचे भीषण अत्याचार होणं, पितृसत्ताकथा अतिशय मजबूत असणं, धर्मांधता आणि पितृसत्ताकथा यांचे एक साटलोट असणं सतत, जाती व्यवस्था की ज्याच्याद्वारे आपण माणसांना
अतिशय निर्घृणपणाने वागवलं, रक्तामासाच्या माणसांना आपण जनावरापेक्षा वाईट पद्धतीने वागवलं, अशा पद्धतीची एक जाती व्यवस्थेची परंपरा आहे. धर्माच्या नावावरती अंधश्रद्धा फोफावणारी बळी देण्यापासून ते इतर सर्व आपल्याला माहितच आहे, या सगळ्या घृणास्पद परंपरा देखील आहेत. आता प्रश्न असा आहे, आणि ह्यात काही जर विद्यार्थी असतील तर मला आवर्जून हे सांगायचं आहे की परंपरा म्हणजे एक मोठं कडबोळं असतं. आपल्याला आपल्या परंपरा कुठल्या आहेत हे त्यातून निवडून घ्यावं लागतं. कारण सगळ्याच परंपरा आपल्या आहेत असं मी म्हणणार नाही, या सगळ्या आपल्या इतिहासातल्या परंपरा आहेत. पण बसवेश्वराची परंपरा माझी, गौतम बुद्धाची परंपरा माझी, सतीप्रथेची परंपरा माझी नाही हे सांगण्याचं धैर्य आणि निष्ठा आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि जी गोष्ट देशाच्या बाबतीत खरी आहे ती स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीत देखील खरी आहे. याच कारण असं की स्वातंत्र्य लढ्यात अगदी अंतर्बाह्य रूपानं सामील झालेल्या, सर्वस्व ओवाळून टाकलेल्या आणि तिरंग्या झेंड्यासाठी प्राणांची कुरवंडी करणाऱ्या समर्पित लोकलढ्यांच्या जशा आपल्याकडे परंपरा आहेत, तसंच धर्माच्या नावानं फूट पारडाचं राजकारण या स्वातंत्र्य चळवळीमध्ये खेळणाऱ्या, ब्रिटिश साम्राज्यवादाशी स्वार्थी तडजोड करणाऱ्या, इतकंच नव्हे तर असीम स्वार्थ त्यागाचं प्रतीक असं आपण ज्याला मानतो ते आपल्या तिरंग्या झेंड्याला 15 ऑगस्ट रोजी न फडकवणाऱ्या आपल्या ऑफिसरती अशाही संघटना आपल्याकडे आहेत. तुमची बांधिलकी कोणासाठी आहे, कोणाशी आहे हे तुम्ही ठरवायचंय. वर्तमान हा नेहमी भूतकाळाच्या खांद्यावरती उभा राहून काळाच्या विस्तीर्ण पटावरती आपलं भविष्य कोरत असतो. स्वातंत्र्याला 75 वर्ष पुरी करताना, त्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण आपल्या सच्च्या ऐतिहासिक परंपरा ओळखल्या पाहिजेत असं मला वाटतं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आपल्या भारताच्या घटनेची पायाभूत तत्व आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी आपली जी घटना दिली ती ह्या 3 तत्वांवरती आधारित आहे, आणि त्याचा जागर करण्याच्या दृष्टीनं स्वातंत्र्य लढ्याला समर्पित असलेल्या योद्ध्यांच्या, वीरांगनांच्या योगदानावर आपण ही मालिका जी आयोजित केली भारती ती अतिशय अभिनंदनीय असंच काम आहे असं मला वाटतं. म्हणून स्वातंत्र्य समराचा गौरवशाली इतिहास घडवण्यात एक मोठं योगदान देणारी शिल्पकार म्हणून कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या कार्यावरती मी बोलणार आहे. लढ्याच्या बाबत त्यांचं योगदान काय नेमकं होतं हे समजून घेण्याच्या अगोदर आपण थोडस कॅप्टन लक्ष्मी सहगल रसायन कसं घडलं होतं, कुठल्या मुशीतून घडलं होतं हे समजून घेऊया. 24 ऑक्टोबर रोजी अम्मू स्वामीनाथन आणि एस स्वामीनाथन यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आई वडिलांच्या वयात खूप अंतर होतं. त्यांचे वडील ओरिजिनली केरळमधले होते, पण नंतर मग त्यांनी परिस्थिती, त्यांचे वडील वारले, पाठीशी कोणी नाही, अशा परिस्थितीमध्ये अतिशय प्रखर बुद्धिमत्ता या माणसाची. त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते एका लॉ कॉलेजचे डायरेक्टर प्रिन्सिपल झाले. त्यांना एक गिलक्रिस्ट नावाची अत्यंत प्रतिष्ठेची अशी शिष्यवृत्ती मिळाली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी इंग्लंडमध्ये जायला तिथल्या धर्मधुरीणांनी भयंकर आकांडतांडव केलं की जायचं नाही, कारण तुम्हाला माहिती टिळकांना सुद्धा प्रायश्चित्त घ्यायला लागलं होतं इंग्लंडला गेल्याबद्दल. कारण 7 समुद्र ओलांडून पलीकडे जाणं म्हणजे धर्माची भयंकर तौहीन आहे असं मानलं जायचं. परंतु हा विरोध धुडकावून आणि ज्या वेळेला ते मद्रासमध्ये राहत होते, अत्यंत रूढीप्रिय असा समाज तिथला, ब्राह्मणांचं प्रचंड मोठं या सगळ्यांच्या वरती एक होल्ड, ज्याला म्हणता येईल असा होल्ड, आणि त्या सगळ्याला धुडकावून जाणं ही सावीसुवी गोष्ट नव्हती. पण ते गेले डॉक्टर, तिथून ते इंग्लंडहून अमेरिकेला गेले, तिथे त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि ते वापस परतले. आणि ते जेव्हा परदेशी परत आले तेव्हा अत्यंत विवेकनिष्ठा आणि निरीश्वरवादी अशा पद्धतीचं एक स्वभाव त्यांचा घडलेला होता. आणि कोणत्याही कडव्या धर्मांधतेला त्यांनी प्रचंड विरोध केला आयुष्यभर. इतका विरोध केला की त्यांच्या घरामध्ये म्हणजे स्वयंपाकी, पाणी भरणारा, झाडू मारणारे सगळे लोक अस्पृश्य त्या काळचे मानणारे गेलेले अशाच जातींमधले लोक त्यांनी हेतुपुरस्सर ठेवले. मी धर्मनिष्ठा मानत नाही, मी म्हणजे धर्मांधता मानत नाही, मी जातीनिष्ठा मानत नाही, मी जाती
वरती आधारित असलेली व्यवस्थाच मानत नाही आणि मी स्त्री पुरुष असमानता विषमता मानत नाही ही त्यांच्या आयुष्याची तीन आयडियोलॉजिकल केंद्र होती असं मला वाटतं. कालांतरानं त्यांचं लग्न झालं अम्मूंशी आणि मग त्यांच्या आयुष्याला म्हणजे जरी त्या वयाने खूप लहान होत्या तरी त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी अम्मूंच्या आयुष्याला या विवाहानं मिळाली. आपण आपलं खूप वय वाढलं तरी आपलं लग्न होत नाही म्हणून आपली आई खूप काळजी करते पण मी कोणाशीही लग्न करणार नाही मला जो शिक्षणाची संधी देईल सामाजिक कामाची संधी देईल अशाच माणसाशी त्यांचं वय जास्त असलं तरी मी लग्न करेन. लग्नाच्या वेळेला म्हणजे मला खूपदा रमाबाई रानडे आणि माधवराव रानडे यांची आठवण होते त्यांच्या जसं वयात अंतर होतं पण जसं त्यांनी एक दिलानी खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये केलं स्त्री शिक्षणाचं असेल सामाजिक सेवेचं असेल वगैरे त्या प्रकारचं काम ह्या दोघांनी करायला सुरुवात केली आणि त्यांच्यामध्ये ही जाणीव म्हणजे मुद्दामून इंग्रजी शिक्षणावरती त्यांनी भर दिला स्वामीनाथन यांनी आणि आपल्या पत्नीला अतिशय सक्षम अतिशय सुशिक्षित आणि समतानिष्ठ असा विचार करणारी स्त्री बनवलं. आधुनिक शिक्षणाच्या अभावी आपण इंग्रजी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाचे गुलाम झालो आहोत आणि म्हणून ह्या साम्राज्यवादाचा मुकाबला केला पाहिजे. सो एकीकडे साम्राज्यवादाशी मुकाबला आणि दुसरीकडे आपल्या समाजामधल्या ज्या काही अनिष्ट चालीरीती आहेत रूढी आहेत परंपरा आहेत त्यांच्याशी मुकाबला अशा दोन लढ्या या दोन विचारांना त्यांनी लहान वयात आत्मसात केलं आणि तेच संस्कार कॅप्टन लक्ष्मी यांच्यावरती झाले. 1930 साली त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि मग तर त्यांच्या आई राजकारणात अधिक सक्रिय झाल्या. यावेळेला महा म्हणजे हे मी मुद्दामून हे बॅकग्राऊंड का सांगते आहे की अनेकदा आपण कसे घडले लोक हे विसरतो. 1930 साली निधन झाल्यानंतर अम्मूंच्या आई राजकारणात सक्रिय झाल्या कारण महात्मा गांधी हे नाव त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये देशाच्या वर्तमान काळाच्या आसमंतामध्ये चमकू लागलेलं होतं. त्यांची आई देखील महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये सहभागी झाली. सभा प्रभात फेऱ्या मोर्चे या सगळ्यात सगळे कुटुंबीय सहभागी व्हायला लागले. वीरत खटला ही एक महत्वाची घटना होती मी त्याच्या तपशिलामध्ये जात नाही आपल्या सर्वांना माहित आहे पण त्यावेळेला अहिंसात्मक संघर्ष आणि गांधीजी या दोन्हींचं महत्व त्यांना उमगलं. म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की त्या काय हिंसेची बाजू घेणार आहोत असं नाहीये ते कालांतराने आपण पुढे समजून घेऊ पण आपण डॉक्टर व्हायचं आणि जनसामान्यांची सेवा करायची हे ब्रीद त्यांनी मनोमन स्वीकारले यावेळेला आणि त्यांची वाटचाल त्या दिशेनं सुरू झाली. इतकंच नव्हे तर काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली. तुम्हाला माहितीये की December 1928 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि त्याच वेळेला सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरू जवाहरलाल नेहरू हे दोन नेते काँग्रेसचे जहाल म्हणून पुढे येत होते. महात्मा गांधीजी त्यांचे तत्वनिष्ठ असे मतभेद होते काही बाबतींमध्ये पण एकूणच डाव्या विचारांचं प्राबल्य या दोघांच्याही विचारामध्ये खूप होतं. समाजवादी विचारांची ओळख रशियन राज्यक्रांती झालेली होती आणि त्याच्यामधून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे असं बोस सुभाषचंद्र आणि जवाहरलाल यांना वाटत होत. त्या अधिवेशनामध्ये कॅप्टन लक्ष्मींनी पहिल्यांदा सुभाषचंद्र बोसांना ऐकलं आणि त्यांच्याशी त्यांचा पहिला वैचारिक परिचय या ठिकाणी झाला. या वैचारिक परिचयाला एक वेगळी दिशा मिळाली ती रशियन राज्यक्रांतीच्या संबंधाने. सरोजिनी नायडूंची बहीण सुहासिनी ही त्यावेळेला परदेशी होती रशियामध्ये होती आणि तो सगळा इतिहास तिने समजावून घेतला रशियन राज्यक्रांतीचा काय होत होतं काय होते झारचं राज्य म्हणजे वगैरे वगैरे आणि तिने ती यांची कॅप्टन लक्ष्मींची ती अतिशय जवळची मैत्रीण तेव्हा तिने हे समजावून सांगितलं आणि त्यांना खूप इंटरेस्ट वाटायला लागला की एखाद्या देशाला पारतंत्र्यातून गुलामीतून सोडवणं याचं तत्वज्ञान कोणतं तर ते नुसतं अहिंसेचं तत्वज्ञान नाही तर समाज सत्तावादाचं तत्वज्ञान हे आपल्या समाजाला एक वेगळी कलाटणी देऊ शकतो. म्हणजे जो विचार गांधींच्या विरोधामध्ये जवाहरलाल आणि सुभाषचंद्र मांडत होते त्याच विचाराला सुहासिनी यांच्या या त्यांच्या मैत्रिणीच्या नायडू यांच्या विचारातून त्यांना अतिशय प्रभावी असं शिकता आलं आणि मग
पंडित नेहरूंनी जे काही मांडलं होतं की आपल्या समाजामध्ये ही जाती व्यवस्था आहे, ही धर्म व्यवस्था आहे, त्याच्यामधून उच्च नीचता तयार झाली, श्रीमंत गरीब तयार झाले आहेत, भांडवलदार आणि कामगार तयार झालेले आहेत, म्हणजे आपल्याला हे सगळं इतकं अद्भुत वाटतं की हे विचार त्यांच्या मनामध्ये अतिशय जोमानं रुजू लागले. म्हणजे एकीकडे गांधीजी, दुसरीकडे सुभाषचंद्र आणि जवाहरलाल यांचं, आणि मग या सगळ्याशी ताडून पाहण्यासाठी त्यांची मतं सुहासिनी नायडू यांच्या बरोबर झालेली सल्लामसलत, विचार, गप्पा या सगळ्यांमधून त्यांना असं वाटायला लागलं की आपल्याला आपल्या समाजामध्ये जर काही चांगलं घडवून आणायचं असेल तर त्यासाठी मोठ्या राजनैतिक परिवर्तनाची गरज भासणार आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय हे सगळे यात जे जे म्हणून बदल आपण अंतर्भूत म्हणतो ते सगळे आणि हे समजवून घेत असताना एकीकडे गांधीजींचं हिंद स्वराज त्यांनी वाचलं होतं आणि गांधीजींनी ज्या पद्धतीने गांधीजींचे विचार नंतर खूप बदलले ही वेगळी गोष्ट आहे, पण त्यावेळेला रूढीप्रियता, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था याचं समर्थन, या सगळ्या गांधीजींच्या विचारामधल्या गोष्टींबद्दल त्यांना एक प्रकारची घृणा तयार झाली की नाही मला जायचं असेल तर सुभाषचंद्र आणि जवाहरलाल यांच्या विचारांच्या दिशेनं, समाजवादाच्या दिशेनं जायला पाहिजे, मला हे गांधीजींचं धर्माधिष्ठित राजकारण तत्वज्ञान मान्य नाही. गांधी हे राजकीय दृष्ट्या क्रांतिकारी नाहीत तर मानवतावादी समाज सुधारक आहेत असा त्यांचा ग्रह झाला आणि हे त्यांचं राजकीय वाचन गांधीजींचं खूप खूप एका कक्षेपर्यंत बरोबरच होत. या सुमाराला एडगर स्नो यांचं चीन वर लाल तारा हे पुस्तक त्यांनी वाचलं आणि त्याचाही त्यांच्यावरती अतिशय प्रभाव पडला. 1938 साली त्यांनी MBBS ही पदवी मिळवली. आता तुम्हाला माहिती की त्याच वेळेला दुसऱ्या महायुद्धाचे वारे घोंगावू लागले होते आणि युद्धाची तयारी करण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी त्या डॉक्टर झाल्या म्हणून त्यावेळेला ब्रिटिशांनी त्यांच्या समोर पर्याय ठेवला होता तिथल्या व्यवस्थेनं की तुम्ही सैन्यासाठीच्या डॉक्टरांच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या दलामध्ये सहभागी व्हा. त्यांनी नकार दिला, मी जाणार नाही म्हणाल्या ह्या याच्यामध्ये, ब्रिटिशांच्या बाजूने जे काही असेल त्यात अजिबात सहभाग घेणार नाही आणि म्हणून त्यांनी त्या पथकामध्ये जायचं नाकारलं आणि मग त्याच वेळेला त्यांचे लग्न झालं होतं आणि त्यांच्या नवऱ्याचं आणि त्यांचं अजिबात पटत नव्हतं. आपण एक संसारी स्त्री, रांधा वाढा, उष्टी काढा या प्रकारचं आयुष्य नाही जगू शकत हे त्यांनी त्यांच्या नवऱ्याला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांचं पटेन असं झाल्यानंतर 6 महिन्यात त्यांनी विवाह विच्छेदाचा निर्णय घेतला आणि आता त्याही एका विशिष्ट आयुष्याच्या अशा कालखंडामध्ये उभ्या होत्या की आपण पुढे नेमकं काय करायचं, मग ब्रिटिशांना जॉईन व्हायचं डॉक्टर म्हणून, समाजासाठी एक दवाखाना काढून काम करायचं की आणखीन काही करायचं. अशा वेळेला त्यांच्या सिंगापूरमधल्या एका मित्रांनी, डॉक्टर सहकाऱ्यांनी त्यांना असं कळवलं की इथे सिंगापूरमध्ये काय येत नाहीस, सिंगापूरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय मजूर स्थलांतरित झाले होते, चिनी, मलाई अशा वेगवेगळ्या प्रकारचे मजदूर आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ते जगत होते, हलाखीत जगत होते आणि आता तर युद्ध सुरू होणार आहे, तेव्हा सिंगापूर आणि हा भाग सगळा युद्धात नव्हता. परंतु त्यांनी असं म्हटल्यानंतर आयुष्याच्या एका विलक्षण कात्रीत सापडलेल्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला की आपण सिंगापूरला जायचं. त्या सिंगापूरला गेल्या, तिथल्या लोकांचं जनजीवन काय आहे हे समजवून घ्यायला त्यांनी सुरुवात केली, एक छोटं क्लिनिक उघडलं, क्लिनिकमध्ये त्या उपचार करू लागल्या. लोकांजवळ पैसे नसत द्यायला, अनेकदा फुकट उपचार, बरेचदा फुकट उपचार करत लोकांना अशा पद्धतीने मदत करत आपण जगूया असं त्यांनी ठरवलं. या सुमाराला यांच्यासारख्या काही नेत्यांशी त्यांचा परिचय झाला. केशव मेनन तिथे कामगारांना संघटित करत होते, आर्थिक शोषणाविरुद्ध लढत होते आणि या कामाचा लक्ष्मी सहगल यांच्यावरती खूप प्रभाव पडला होता. ज्या वेळेला जपान, याच वेळेला चीन मध्ये जपानने आपला प्रभाव वाढवला होता आणि परिणामी ब्रिटिश सैनिकांनी सैन्य भरती सुरू केली होती. 1941 पासून सिंगापूरला युद्धाच्या झळा जडवायला लागल्या. मग जपान यांनी ब्रिटिश युद्धनौका, 2 ब्रिटिश युद्धनौका, जे कधी शक्यच झालं नसतं अशा युद्धनौका बुडवल्या. एक पराभूत समजला जाणारा आशियाई देश जपान सारखा
साम्राज्यवादी म्हणजे ज्याच्या शिरीजावरचा सूर्य कधी मावळत नाही अशा ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध इतकी खणखणीत भूमिका घेऊन जपान उभा राहिला आणि चक्क जिंकलं त्यांनी ते ब्रिटिशांच्या युद्धात. त्या क्षणाला तरी विजय मिळवला ह्याचा सगळ्यांना अतिशय अभिमान वाटला. म्हणजे एक फार गमतीची गोष्ट आहे की एकीकडे ब्रिटिशांच्या विरुद्धचा संताप आणि दुसरीकडे जपानी आशियाई देश या साम्राज्यवादाविरुद्ध उभा राहिला ही सुरुवातीच्या कालखंडामधली समज ही फार इंटरेस्टिंग आहे. आपल्याला हे राजकारण कधी फारसं समजवून सांगितलं जात नाही, परंतु सिंगापूरवरती ब्रिटिश आधिपत्य होतं आणि त्याच्यामुळे सिंगापूरवर जपान्यांनी हल्ले चालू केले. गरीब माणसं होरपळून निघायला लागली. या काळामध्ये मग ब्रिटिशांविरुद्ध कारण स्वातंत्र्याची चळवळ भारतामध्ये जोरात होती आणि त्याचा खूप मोठा प्रभाव सिंगापूरमधल्या भारतीयांवर पडला होता, त्याच्यामुळे ह्या लोकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध एकजूट करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये खूप चांगली चांगली माणसं होती, म्हणजे एन राघवन होते, सत्यानंद पुरी होती, केशव के पी केशव मेनन होते. 1911 मध्ये तुम्हाला आठवत असेल तर व्हॉइसरॉय हार्डिंग यांच्यावरती बॉम्ब फेकणारा एक क्रांतिकारक होता, त्याचं नाव राजबिहारी बोस. राजबिहारी बोस त्याच्यामध्ये होते. अशा अनेक लोकांनी भारतीय स्वातंत्र्य समिती स्थापन केली, कारण हे म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. या न्यायाने ब्रिटिशांचा शत्रू जो जपान तो आत्ता या घडीपुरता आपला मित्र आहे असं आणि जपानी लोकांनी त्यांना सैन्यानी त्यांच्या सत्तेने त्यांना असं प्रॉमिस केलेलं होतं की तुमच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा राहील. मग राजबिहारी बोशांनी सिंगापूरमध्ये एक स्वतंत्र केंद्रीय कार्यालय उभारलं. बँकॉक इथे दक्षिण पूर्व आशियातल्या निवासी भारतीय लोकांचं एक संमेलन भरवण्यात आलं आणि भारतीय स्वतंत्रता लीग नावाच्या एका संघटनेची या ठिकाणी अधिकृत स्थापना करण्यात आली. बॉम्ब हल्ल्यात सहभागी असणारे राजबिहारी बोस त्याचे कमांडिंग त्याचे अध्यक्ष होते. याच्यानंतर भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आझाद हिंद फौज ही अतिशय नावाजलेली पुढच्या काळामध्ये संघटना स्थापन झाली. तिचे कमांडिंग ऑफिसर म्हणून जनरल मोहन सिंग यांची नियुक्ती झाली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे याच संमेलनामध्ये भारतीय स्वतंत्रता लीग आणि आझाद हिंद फौजेशी संबंधित कोणतीही भारतीय व्यक्ती भारताच्या आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याच्या संबंधात जपान च्या समजा जर त्यांनी हस्तक्षेप करायचं ठरवलं, आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अडथळा तयार करायचं ठरवलं, तर आम्ही त्या विरोधात चालणाऱ्या कोणत्याही योजनेमध्ये भारताविरुद्ध चालणाऱ्या कोणत्याही योजनेमध्ये सहभागी होणार नाही, जपानला सहकार्य करणार नाही अशी घोषणा अशी शपथ घेण्यात आली. हा ठराव झालेला आहे त्या संमेलनामध्ये. शोनान या वेळेपर्यंत जपाननी सिंगापूर नाव शोनान असं बदललेलं होतं, ब्रिटिशांनी सिंगापूर केलं होतं त्याच्या बदल्यात. बातम्या प्रसारित व्हायला लागल्या ब्रिटिशांच्या विरोधी आणि त्याच्यामध्ये अर्थातच भारतीय लोकांनी फार मोठा सहभाग घेतला. म्हणजे कॅप्टन लक्ष्मी स्वतः आणि त्यांचे बंधू या युद्धात भारतीयांनी इंग्रजांना कोणत्याही प्रकारची मदत करू नये, शक्य होईल तिथं नुकसान करावं त्यांचं, असे आवाहन त्यांनी त्या सातत्याने या रेडिओवरच्या भाषणांमधून करत असत. हळूहळू आझाद हिंद फौजेचं काम सुरू झालं आणि अनेक भारतीय नागरिकांची भरती झाली, शिक्षण सुरू झालं. मात्र सुरुवातीला या फौजेमध्ये बायकांना स्थान नव्हतं. बायका काय म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मध्यंतरी सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय एक झाला, त्याच्यामध्ये स्त्रियांना परमनंट कमिशन ऑफिसर नेमावं की नाही याच्यावरती सरकारने असं म्हटलं, स्त्रिया नाजूक असतात, त्या परकीय सैन्याच्या हाती सापडल्या तर अत्याचार होऊ शकतात, हाथरस मधला अत्याचार दिसत नाही. आणखी 1760 दलित बायकांवरती अत्याचार होतात, गरीब बायकांवरती ते दिसत नाही. भारतीय सैन्यात बायकांना परमनंट पोस्ट मिळू नयेत म्हणून केंद्रीय सरकार हे मानतं सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्या विरुद्ध सरकारने कोर्टाने निकाल दिलाय, खरंच आहे. अशा काळामध्ये आज जर परिस्थिती असेल 2020 साली, आज 2021 आहे पण मागच्या वर्षी, तर त्या काळामध्ये काय परिस्थिती असेल समजा 150 वर्षापूर्वी याचा विचार केला बरा. त्यामुळे आझाद हिंद सेनेमध्ये युद्ध हे काही बायकांचं काम नाही असा समज होता आणि म्हणून प्रशिक्षण फक्त पुरुषांचं, भरती त्यांचीच असं होत. मात्र आझाद हिंद फौजेमधून
काही अधिकारी दुर्दैवाने फुटले आणि ब्रिटिशांच्या रडारवर आले, ज्यांना सामील झाले, म्हणून आझाद हिंद फौज देखील ब्रिटिशांच्या रडारवर आली. आणि मग ही अधिकाधिक सशक्त केली पाहिजे फौज असा एक विचार सुरू झाला. या सुमाराला आझाद हिंद फौजेची पुनर्रचना देखील करण्यात आली. आणि मग ह्या दरम्यान सुभाषचंद्र बोस कलकत्ता ते जर्मनी प्रवास करून तिथे पोहोचले. आणि त्यांच्या हे सगळं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे, आपण सुभाषचंद्र बोसांच्याकडे आझाद हिंद फौज आणि लीग जी स्थापन केलेली होती, संघटना जी स्थापन केलेली होती, त्याचं नेतृत्व या झुंजार नेत्याकडे सोपावं असा निर्णय यांनी घेतला. आणि मग सुभाषचंद्र बोस यांचं आगमन सिंगापूरमध्ये झालं. खुद्द टोकियो रेडिओवरून सुभाषचंद्र बोसांनी भाषण केलं आणि जो प्रभाव लक्ष्मींच्या मनामध्ये अगोदर पासून होता तो पुन्हा एकदा फार जोमाने उसळून आला. आणि आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काहीतरी भरघोस कामगिरी करायला हवी, करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दुणावला. ब्रिटिश सरकारवरती आता हे युद्ध सुरू झालेलंच आहे, सहू अजूनही आहे, संप असहकार आंदोलन आपल्याकडे चालू झालं होतं भारतात, या सगळ्याचा फायदा घेऊन आपणही घणाघाती प्रहार केला पाहिजे अशा हेतून ही लीग आणि आझाद हिंद फौज यांच्या उभारणीचं काम मोठ्या जोमाने सुरू झालं होतं. सुभाषचंद्र बोस या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की अनेकदा असं म्हटलं जात कि सुभाषचंद्र बोस त्यांचे जर्मनी आणि जपान या देशांचं सहकार्य घेत होते म्हणून ते फॅशिस्ट राजवटींच्या बाजूनी होते, तर ते अत्यंत गैर आहे. कारण जर्मनांनी ज्यू विरुद्ध जी भूमिका घेतली आहे तिचा आपण निषेध करतो असं हिटलरच्या तोंडावर सुभाषचंद्र बोसांनी सांगितलेलं होतं. याचे कागदपत्र आज देखील दस्तावेज उपलब्ध आहेत. अशी टीका करणारे ते बघायची तसदी घेत नाहीत. याच्याबद्दल खुद्द कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली की लोक बघतच नाहीत, जाऊन माहीतच नसतं आणि आपण असे बेताल आरोप करतो. पण मुद्दा असा की स्त्रियांचं सामाजिक भान आता राजकीय भानामध्ये परिवर्तित व्हावं, कारण आपण भारतीय आहोत, आपण ब्रिटिशांचे गुलाम आहोत हे तर बायकांनाच माहीतच होतं एक भारतीय म्हणून. पण त्याचबरोबर हे सामाजिक भान प्रत्यक्ष कृतीमध्ये कसं परावर्तित करता येईल, आणि ही कृती जशी सामाजिक कामाची होती तशीच ती सैन्याच्या कामाची देखील होती. आणि मग एका मीटिंगमध्ये सुभाषचंद्र बोसांनी कॅप्टन लक्ष्मी यांना म्हटलं की आपण बायकांना ह्यातनं बाजूला ठेवता कामा नये. आणि कॅप्टन लक्ष्मींना धुमारेच फुटले उत्साहाचे. त्यांनी बायकांमध्ये जाऊन बोलायला चालू केलं, समजून सांगायला चालू केलं आपण आपल्या देशाची जी एक थोर युद्ध करणारी अशी तेजस्वी राणी होती झाशीची राणी, तिच्या नावाने ही रेजिमेंट चालू करूयात. आणि जगातली पहिली महिलांची रेजिमेंट, जगातली पहिली, कुठेच नव्हतं असं झालेलं, ती रेजिमेंट त्यांनी स्थापन केली. या रेजिमेंट मध्ये 15 बायका होत्या सुरुवातीला, त्या आपण अगदी खूप समजून सांगून अमुक तमुक. पण हळूहळू कॅप्टन लक्ष्मींनी वेगवेगळ्या शहरांमध्ये म्हणजे देशांमध्ये जायला सुरुवात केली. इपोह, क्वालालंपूर, अनेक मलाया, अनेक ठिकाणी त्या गेल्या. आणि मग त्यांना अत्यंत चांगल्या बायका मिळाल्या. मिसेस थेवर, जानकी, पापथी, पुन्नम्मा, रोजम्मा, एक मिक्सचर होतं सगळ्या समाजाचं, भारतीय समाजाचं. खूप लोक तिकडे स्थलांतरित झालेले असल्यामुळे. आणि मग 21 ऑक्टोबरला नेताजींनी अस्थायी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेची घोषणा केली. दुसरी फौज स्थापन करून थांबले नाही, अस्थायी सरकार सुद्धा त्यांनी घोषणा केली. आणि मग एक नवा मनू सामील झाला. हळूहळू रेजिमेंट मध्ये 150 मुली सामील झाल्या. ही संख्या नंतर 1500 गेली हे आपल्याला माहित असेल. या स्त्रियांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम मग कॅप्टन लक्ष्मींनी हातात घेतला. यावेळेला जे युद्ध झालं, जे हल्ले झाले ब्रिटिशांच्या विरोधात, त्याच्यामध्ये आझाद हिंद फौजेचे लोक सामील होत होते. त्यातले अनेक लोक धारातीर्थी देखील पडले. आपल्याला नाही त्यांच्या स्मरणभूमीवर नाही दिवा नाही पणती, तेथे कर माझे जळती कविता आपल्याला माहित आहे. त्याचं साक्षात प्रत्यंतर त्या ठिकाणी येत होत. हळूहळू रेजिमेंटच्या
बायकांची संख्या वाढायला लागली, स्त्रिया खांद्यावरती बंदुका घेऊन रस्त्यांवरून संचलन करायला लागल्या. त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अफेअर्स जी असणं, प्रत्यक्ष रणांगणानंतर गेल्यावरती काय करायचं, म्हणजे प्रत्यक्ष युद्धाबरोबरच युद्धाला मदत, सैनिकांना मदत म्हणून जे एक मेडिकल कोर लागतं, परिचारिका लागतात, त्याचं कसं काय सूत्र तयार करायची, त्याचं संचलन कसं करायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये कॅप्टन लक्ष्मी अतिशय पुढाकार घेत नेत्याच बनल्या. त्यांच्या कामाची धडाडी बघून नेताजींनी एक मंत्रिमंडळ बनवचू देते, त्याच्यामध्ये त्यांना मंत्री म्हणून जॉईन होण्याची विनंती केली. हे महिलांशी संबंधित खात्याचं मंत्रीपद त्यांना दिलं गेलं. आणि ह्या अस्थायी सरकारने देशाच्या बाहेर पसरलेल्या विविध नागरिकांना, म्हणजे भारताच्या बाहेर पसरलेल्या दक्षिण पूर्व आशियामध्ये पसरलेल्या नागरिकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने काम चालू केलं. हे सरकार काम, अस्थायी सरकार काम करू लागलं. वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन, जसं गांधीजी म्हणत सभेमध्ये जाऊन की मला मदत करा, आपल्या लढ्याला मदत करा, बायका आपले दागिने काढून देत, तसाच प्रकार तिथेही झाला. लोकांनी, बायकांनी आपलं जे काही होतं किडूक मिडूक ते ह्या चळवळीला दिलं. झाशी राणी रेजिमेंटच्या तुकड्या रंगून इथे जाऊन त्यांनी ब्रिटिश सैन्याविरुद्धच्या ब्रह्मदेशमध्ये जाऊन सामील व्हावं युद्धामध्ये असे आदेश त्यांना मिळाले. आणि 7 जानेवारीला कॅप्टन लक्ष्मी नेताजींच्या बरोबर रंगूनला पोहोचल्या. रंगून रेडिओवरूनही त्यांनी वेगवेगळी भाषणं केली. या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की एकीकडे जपानी असं म्हणत होते की आपण, आम्ही तुम्हाला मदत करू, आम्ही तुम्हाला साम्राज्यवादाच्या विरुद्धच्या लढ्यामध्ये पाठिंबा देऊ, पण दुसरीकडे मात्र त्यांना हे मान्यही नव्हतं. एकतर स्त्रियांची रेजिमेंट असणे हे त्यांना माहित नाही. जपानी लोक अतिशय पितृसत्ताक त्या काळातली, त्यातल्या त्यात सैन्य अत्यंत पितृसत्ताक, आणि त्यामुळे कोणतीही मदत करायला आझाद हिंद फौजेला त्यांनी नकार देत होते. पण तरी देखील काही मदत जपान्यांची घेऊन रंगूनला आपली आझाद हिंद सेनेची फौजेची लोक सामील झाली युद्धात. काही धारातीर्थी पडली आणि मग सरतेशेवटी ब्रह्मदेशामधला मेमिओ हे त्यांचं जुन्या राजधानीचं शहर, तिथे झाशी राणी रेजिमेंटच्या तुकड्या पोहोचल्या. ब्रिटिश सैन्यानं ह्या दरम्यान हल्ले चालू केले होते. ते हल्ले मुळात जपानी सैनिकांवर करत, पण जपानी सैनिक पळ काढत आणि त्यांनी मोकळ्या केलेल्या काही भागांमध्ये, घरांमध्ये, इमारतींमध्ये जाऊन झाशीच्या राणीच्या नावानं प्रस्थापित झालेल्या आपल्या रेजिमेंट मधल्या बायका जाऊन राहत युद्ध करत, हल्ले झाले तर ते परतवून लावत. मग ब्रिटिश सरकारच्या हे लक्षात आलं सैन्याच्या की यांच्याकडे विमान विरोधी तोफा नाहीत, आणि मग ब्रिटिशांनी त्यांच्यावरती तुफान विमान हल्ले करायला सुरुवात केली. प्रचंड मोठ्या संख्येनं बॉम्ब वर्षाव सुरू केला. अनेक स्त्रिया जखमी झाल्या, अनेक सैनिक कामी आले, पण तरी देखील गुरिला हल्ले करत राहणं ब्रिटिशांच्या वरती, फौजेवरती, या ना त्या प्रकारे त्यांचं नुकसान करणं, त्यांना इजा पोहोचवणं, या गोष्टी झाशीच्या राणीच्या नावानं स्थापन झालेल्या रेजिमेंटनी करायला सुरुवात केली. मार्गामध्ये अनन्वित अडचणी येत असत. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना स्थानिक नागरिक मदत करत नसत, कारण घाबरत असत ते की आपण मदत केली तर ब्रिटिश सरकारचा आपल्यावरती रोष होईल, ब्रिटिश सैन्य आपल्यालाही धोका करू शकत. त्यामुळे एकीकडे रेजिमेंटच्या तुकड्यांचं ऑर्गनायझेशन करणं, त्यांना योग्य त्या स्थळी पोहोचवणं, त्यात त्यांना मदत करणं, म्हणजे बैलगाडी असेल, खेचर असतील, पायी जाणं असेल, कोणत्याही मार्गाने का होईना, पण एका ठिकाणाहून दुसरीकडे मुसळधार पाऊस, रस्ता माहित नाही, कधी कधी भाषा माहित नसायची, आणि ह्या सगळ्या अडचणींचा सामना करत एकीकडे युद्ध, दुसरीकडे सैन्याच्या तुकड्यांचं आयोजन करणं, आणि तिसरीकडे जखमींवरती उपचार करत राहणं, अशा तिहेरी आघाड्यांवरती कॅप्टन लक्ष्मी झुंजत राहिल्या. सततचे विमान हल्ले आणि बॉम्ब वर्षाव याच्यामधून नेताजींना हे दिसत होत की हे कठीण आहे, हे युद्ध आपल्याला अशा पद्धतीने चालू ठेवणं कठीण आहे, दुसरे मार्ग काढायला पाहिजेत. म्हणून त्यांनी झाशीच्या राणीच्या नावानं स्थापलेल्या रेजिमेंटला माघारी फिरायचे आदेश दिले. तुम्हाला माहित आहे
या रेजिमेंट मधल्या स्त्रियांनी एक पत्र लिहिलं नेताजींना आणि सांगितलं की मी नेताजींनी असं सांगितलं होतं की तुम्ही आता थायलंडला परत जा, ते सुरक्षित आहे आधी. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की आम्ही युद्धभूमीवरती देह ठेवू, आम्ही प्राणार्पण करू, पण आम्ही बिलकुल माघार घेणार नाही. आणि या रेजिमेंटच्या बायकांनी त्याच्यावरती आपल्या रक्तानं सह्या केल्या होत्या. एक केवढी मोठी कमिटमेंट त्यांच्या पाठीमागे असली पाहिजे, निष्ठा धैर्य आपल्या ध्येयावरची किती अविचल असली पाहिजे, याचं प्रत्यंतर आपल्याला येतं. त्यांनी तरी देखील कॅप्टन लक्ष्मींचा ह्याच्यात अर्थातच पुढाकार होता. कॅप्टन लक्ष्मींनी माघार घेणार नाही असं सांगत तिथेच राहून काम करायला सुरुवात केली. मुख्यतः आता त्यांच्या समोर काम होतं ते आपल्या जखमींची काळजी घेण्याचं आणि औषधांची कमतरता, दिवे नाहीत, मुसळधार पाऊस, प्रचंड मलेरिया आणि अतिसाराची साथ, या सगळ्यांचा सामना करत करत आपल्या जवळच्या सैनिकांचे स्त्रियांचे मृत्यू त्यांना पाहावे लागले. पराकाष्ठा करत त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सेवा केली, परंतु त्यांना त्यात फारसं यश आलं नाही. नाईलाजानं त्यांना ब्रिटिश सरकारने सैन्याने कॅप्चर केलं आणि मग त्यांना ह्याची पण स्टोरी फार गमतीची आहे की कॅप्चर केल्यानंतर ह्या आझाद हिंद फौजेच्या आहेत आणि जपान्यांच्या बाजूनी लढत नाहीयेत, तर ह्या ब्रिटिशांच्या विरोधी लढतायत, जपान्यांच्या बाजूनी नव्हे तर ब्रिटिशांच्या विरोधी, असं म्हणून त्यांना कॅप्चर केलं या बंडखोर आहेत कोणीतरी आणि शिक्षा झाली असती, कदाचित देहदंडाची शिक्षा ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्यांनी केली असती. परंतु त्यावेळेला एका वर्तमानपत्राचं कात्रण शेजारी पडलेलं त्यांना त्या अधिकाऱ्याला आढळलं. त्याच्यामध्ये आझाद हिंद फौजेवरती एक लेख होता आणि खाली कॅप्टन लक्ष्मींचं छायाचित्र होतं. त्याने त्यांच्याकडे बघितलं, छायाचित्राकडे बघितलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे ही जपानी सैन्याच्या बाजूने लढत नाही, कारण तोपर्यंत नेताजी आणि जपानी यांचं प्रचंड बिनसलेलं होतं राजकीय भूमिकेवरून, पाठिंब्यावरून. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मग त्यांना राजकीय कैदी म्हणून पकडलं आणि नाईलाजानी त्यांना भारतामध्ये मग अनेक घडामोडीनंतर परत पाठवलं गेलं. त्या भारतामध्ये आल्या तर एक स्वातंत्र्य योद्धी आपल्याकडे परत आली आहे म्हणून त्यांचं स्वागत करायचं सोडा त्यांना ओळखलं सुद्धा नाही लोकांनी. नेताजींचा या सुमाराला काही वर्षांनी अर्थात एका विमान प्रवासामध्ये दुःखद अंत झाला, त्यांचा विश्वास नव्हता त्याच्यावरती. परंतु त्यांच्या आयुष्यामधलं हे जे नवीन पर्व सुरू झालं होतं ते स्वीकारायचं ठरवलं त्यांनी की ठीक आहे, आपल्याला कोणी ओळखत नाही, आपल्याला इथे काही किंमत नाही, ही कोणाला माहीत देखील नाही आपलं योगदान काय आहे ते. जगातल्या पहिल्या महिला रेजिमेंटच्या आपण सेनानी होतो हे इथल्या लोकांना माहीत देखील नाही, पण ज्याच्याबद्दल त्या बाईंनी दुःख व्यक्त केलं नाही, ठीक आहे म्हणाल्या, आपण इथे आपल्या कामाला सुरुवात करू, मी डॉक्टर आहे, मी पुन्हा एकदा माझ्या व्यवसायाला इथे आरंभ करीन आणि व्यवसाय हा वैद्यकीचा व्यवसाय पैशासाठी करणार नाही तर मी समाजसेवेसाठी करेन, म्हणून त्यांनी कानपूर इथं काम करायला सुरुवात केली. या दरम्यान त्यांचा पी के सहवाग यांच्याशी त्यांच्याशी विवाह झाला आणि मग त्यांना जी मुलं झाली ती आपल्याला चांगली माहिती आहेत, म्हणजे त्यांची मुलगी सुभाषिणी अली ही आपली खासदार होती लोकसभेची, किंवा त्यांचा नातू शाद अली, उदाहरणार्थ हा शाद अली बंटी और बबली नंतर मला वाटतं साथिया या चित्रपटांचा दिग्दर्शक आहे. कलावंतांचीच फॅमिली ही आहे असं. त्यांची बहीण मृणालिनी साराभाई या उत्तम नर्तिका, अशी सगळी मंडळी त्यांच्या भोवती होती. आणि मग तरीही त्यांनी असं ठरवलं की नाही, आपण आता एकीकडे आपली राजकीय विचारसरणी जी आहे, समाजसत्तावादावरची आपली जी श्रद्धा आहे, स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य जी आपली आहेत ती मूल्य समोर ठेवून ध्येयाकडे वाटचाल करायची. आपण भारत स्वतंत्र झाला, आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे, म्हणून त्यांनी कानपूर मधल्या एका अत्यंत गरीब वसाहतीमध्ये एक दवाखाना काढला. ह्या सुमाराला सुद्धा फार गंमतशीर घटना घडली की कानपूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये आपण विनावेतन काम करू असं त्यांनी इथल्या सरकारला सांगितलं, पण सरकारने चक्क नकार दिला. नवनिर्वाचित सरकारने, स्वतंत्र भारताच्या सरकारने त्यांचं महत्व ओळखलं तर नाहीच, पण उलट त्यांना काम करायला देखील नकार दिला. पण तरीही त्यांनी ध्येय सोडला नाही. नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये त्यांनी विना
मोबदला वैद्यकीय सेवादान सुरू केलं. ग्रामीण स्त्रियांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून असंख्य शिबिरं त्यांच्या काही तिथल्या मैत्रिणींच्या सोबत त्यांनी चालू केली. अनाथ महिलांना दाईच्या कामांचं प्रशिक्षण. तुम्हाला माहित असेल की चीनमध्ये वैद्यकीय साक्षरता पसरवण्यासाठी ज्या बायका दाई म्हणून काम करायच्या त्यांच्यातर्फे चीननी अतिशय मोठा आरोग्याचा प्रकल्प हाती घेतला होता आणि फार सक्सेसफुली चालवला होता. जवळपास कॅप्टन लक्ष्मी आणि त्यांचा काही संबंध नव्हता, पण तशाच प्रकारचं काम कॅप्टन लक्ष्मीनी केलं. ग्रामीण भागामध्ये दाई म्हणून काम करणाऱ्या बायकांना त्यांनी प्रशिक्षित केलं व्यवस्थित आणि त्यांनी ह्या सगळ्या हे सगळं काम अत्यंत विनावेतन केलं. कामगार वर्ग आणि कनिष्ठ मध्यम वर्गीय याच्यातल्या माणसांच्या मध्ये आरोग्याची सेवा पुरवणं, जाणीव निर्माण करणं हे काम त्यांनी सातत्याने चालू ठेवलं. त्यांच्या कामामधून त्यांचा सर्व सामान्य लोकांशी संबंध आला. समाजातले सत्ता संबंध स्वतंत्र भारतातले कसे आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची ह्या देशामधल्या भांडवली व्यव कारण ब्रिटिश गेले आणि काळे लोक राज्यकर्ते झाले तरी तेही ज्या विचारसरणीनी लोक काम करत होते भांडवली विचारसरणी हे त्यांच्या सगळ्या सत्ता व्यवहाराचा एक कणाच होता. आणि शेवटी काँग्रेसची विचारसरणी देखील भांडवली व्यवस्थेवरतीच विचारांवरतीच पोहोचलेली आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल की गांधीजींना सुद्धा त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या काही वर्षांमध्ये याची फार कडू अशी आठवण झाली होती, जाणीव झाली होती. आणि तसंच कॅप्टन लक्ष्मींचं देखील झालं. कदाचित म्हणजे त्यांचा एक असा मानस हो म्हणजे स्वप्न म्हणावं असं होतं की त्या काळामध्ये जे तीन मोठे उठाव झाले म्हणजे एक तर आझाद हिंद फौज, भारतीय नौदलाचा उठाव आणि तेलंगणामधला संघर्ष, या तीन घटना जर अधिक सुसूत्रपणाने घडवल्या गेल्या असत्या, घडल्या असत्या, विचारांचं एक एकीकरण झालं असतं तर भारताचा इतिहास बदलला असता. म्हणजे हे वाचल्यानंतर मी सुद्धा विचार करू लागले की खरोखर या बाईला किती विचक्षण जाणीव आहे भोवताली घडणाऱ्या घटनांमध्ये. विचारांची सुसूत्रता, विचार सारखेच आहेत पण सुसूत्रता नसल्यामुळे आपल्याला किती मोठं काम करायचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी समाजसेवेचं असिधाराव्रत सुरू केलं. 1971 सालच्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धामध्ये बांगला देश स्वतंत्र करण्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा सरकारला विनंती केली की मला जाऊ दे युद्धभूमीवरती, मदत करू दे. परंतु त्यांना सुद्धा सरकारने नकार दिला. मात्र ज्योती बसू, कॉम्रेड ज्योती बसू ह्यांनी त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या कम्युनिस्ट पक्षाने जी एक जनसहाय्यता समिती स्थापन केली होती त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. कोणत्याही मान मर्यादापासून दूर राहून शेवटी त्यांनी असं ठरवलं की पश्चिम बंगालपेक्षा मला उत्तर प्रदेश हा इथे जास्त बेकारी आहे, जास्त गरिबी आहे, जास्त धर्मांधता आहे, जास्त अंधश्रद्धा आहेत, या ठिकाणी राहून मी काम करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज ठरेल. सुभाषिणी अलींच्या माध्यमातून हळूहळू या व्हिएतनामच्या विरोधी होणाऱ्या त्या अमेरिकेत होत्या शिक्षणासाठी ते तिथे सुभाषिणींना देखील व्हिएतनाम विरोधी युद्ध जे अमेरिकेने पुकारलं होतं त्याच्या त्या आंदोलनामध्ये त्यांनी मोठा भाग घेतलेला. या सगळ्या गोष्टी त्यांच्या आसपास घडत होत्या आणि एवढ्या मोठ्या सिनियर वयात देखील त्यांनी म्हणजे आपल्याकडे साठी उलटली की माणसं म्हणतात झालं आता काय झालं सरलं आयुष्य. कॅप्टन लक्ष्मींनी 60 नंतर आयुष्याची दुसरी इनिंग सुरू केली, तिसरी इनिंग म्हणायला पाहिजे खरं म्हणजे, आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्याच वेळेला 1980 सुमाराला अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची स्थापना झाली आणि मग त्यांनी ते काम सुरू केलं आणि आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी ते काम अविचलपणाने चालू ठेवलं. बालविवाह, भ्रूण हत्या, हुंडाबळी, दलित आणि कष्टकरी स्त्रियांवरती होणारे अन्याय आणि अत्याचार यांच्या विरुद्ध त्यांनी सातत्यानं लढे उभारले. ज्या सत्ता व्यवहारांमध्ये गरिबी, शोषण आणि स्त्रियांवरचे अन्याय, अत्याचार हे चालू राहतात ती व्यवस्था काहीही झालं तरी आपण स्वीकारायची नाही, त्या व्यवस्थेच्या विरोधात उभं राहायचं. आणि असं म्हणून त्यांनी अखिल भारतीय जनवादी महिला समितीचं काम निष्ठेने चालू केलं. गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलंय की धर्मांधता फोफावली की दलितांच्या वरच्या आक्रमणांना, अत्याचारांना बहर येतो. अल्पसंख्याकांच्या विरोधात आपल्याला माहिती आहे जे काय मध्यंतरीच्या काळामध्ये झालं, अल्पसंख्याकांच्या विरोधात, आदिवासींच्या विरोधामध्ये
कसल्या प्रकारचे निर्घृण अत्याचार केले जातात, स्त्रियांच्या विरोधात किती निर्घृण अत्याचार केले जातात याचं आपल्याला दर्शन होत आहे. म्हणजे स्त्रियांना शिक्षण दिलं म्हणून भारतात घटस्फोटांची संख्या वाढली असं आदरणीय मोहन भागवत म्हणाले, याचा कसा अन्वय लावायचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की एकीकडे सत्ताधारी लोक अशा पद्धतीचे विचार व्यक्त करत राहतात, जाहीरपणाने बोलत राहतात, ज्या ठिकाणी स्त्रियांच्या कौमार्य चाचण्या घेतल्या जातात, महाविद्यालय स्थापन करून तिथे स्त्रिया म्हणजे मुली त्यांचे अंतर्वस्त्र उतरवून त्यांची मासिक पाळी चालू आहे की नाही वगैरे म्हटलं जातं. जिथे रजस्वला स्त्री बरोबर तिने स्वयंपाक केला तर खाणाऱ्या पुरुषाला डुकराचा जन्म येतो, अशा प्रकारचे तारे तोडले जातात. अशा प्रकारची व्यवस्था जिथे जास्त जास्त बळ धरू लागलेली आहे, मुळे तर आहेतच पण ती बलिष्ठ होऊ लागलेली आहे, त्या ठिकाणी कॅप्टन लक्ष्मींनी मानलेला विचार स्त्री शिक्षणाचा असेल, स्त्री स्वातंत्र्याचा असेल, दलित मुक्तीचा असेल, कामगार वर्गाच्या हक्कांचा असेल, तो किती महत्वाचा आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपलं काय होऊ शकतं हे आपल्याला अंतर्गत शत्रूंविरुद्ध लढाई आमरण करत राहणं. यावेळेला आपण स्वातंत्र्याच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अमृत महोत्सव साजरा करताना हे सगळं हा विचार करतो आहोत, तेव्हा आपल्याला आपल्या समोरचं काय आव्हान आहे हे अत्यंत नीट तपासून बघितलं पाहिजे. 2006 साली त्यांनी एक भाषण केलं होतं आणि अतिशय सडेतोडपणाने त्यांनी एक म्हटलं होतं आणि हे त्यांचं कोटेशन मी वाचून दाखवते. फ्रीडम कम्स इन थ्री फॉर्म्स. स्वातंत्र्य हे आपल्या तीन रूपांमध्ये मिळत असत. द फर्स्ट इज पॉलिटिकल इमॅन्सिपेशन फ्रॉम द कॉन्करर. आपल्यावरती जे राज्यकर्ते जुलूम करतात त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवणं हे पहिलं. सेकंड इज इकॉनॉमिक इमॅन्सिपेशन. स्वातंत्र्याचं दुसरं रूप आहे आर्थिक स्वातंत्र्य. तुम्ही जेवढं काम करता तेवढं तुम्हाला पगार मिळायला पाहिजे, तुम्हाला तुमचे श्रम राबवून घेऊन कुचंबत ठेवून तुम्हाला शोषणाखाली आम्ही दडपून टाकू हे नाही चालणार. आता आपल्याला माहितीये की नवीन जे कामगार कायदे झाले त्याच्यामध्ये आता पुन्हा 12-14 तासांचा दिवस आहे, त्याच्यामध्ये पुन्हा कर्मचाऱ्यांची बेगुमानपणाने कपात करण्याचं स्वातंत्र्य आहे, रजा द्यायच्या नाहीत असे नियम येत आहेत. तुम्ही ते कामगार कायदे तपासून, म्हणजे एका लार्जर पर्स्पेक्टिव्ह मधून आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की अन्वयार्थ कसा लावायचा, भूतकाळाचा इतिहासाचा वर्तमान काळाशी अन्वय कसा लावायचा म्हणजे अधिक चांगला भविष्यकाळ आपल्याला तयार करता येईल, साकार करता येईल, हे समजून घेण्यासाठी आपल्याला ही गरज आहे समजून घेण्याची. आणि तिसरं जे आहे, तिसरं स्वातंत्र्य म्हणजे एक आहे राजकीय स्वातंत्र्य, दुसरं आहे आर्थिक स्वातंत्र्य अँड द थर्ड इज सोशल इंडिपेंडन्स, सोशल इमॅन्सिपेशन. तिसरं आहे सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य, ज्याच्यामध्ये दलितांवर अत्याचार होतात, गरीब श्रीमंत भेदभावांमध्ये भरडून काढलं जातं लोकांना, परका धर्म आहे वेगळा धर्म आहे म्हणून त्यांना सेकंडरी सिटीजन बनवण्याच्या गोष्टी केल्या जातात, धोरणं आखली जातात, नागरिकत्व कायदाच नाकारला जातो, नागरिकत्वच नाकारलं जातं नव्या कायद्यांनी. या सगळ्या गोष्टी ह्या सामाजिक स्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये अंतर्भूत होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही तीन स्वातंत्र्य अतिशय महत्वाची. आणि त्या असं म्हणाल्या या भाषणामध्ये की भारताने फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, अजून आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचं असेल तर फार लांबचा पल्ला गाठायला पाहिजे आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 23 जुलै 2012 साली त्यांचा मृत्यू झाला आणि एक ज्योत निमाली, एक मोठी मशाल विझली, ज्या स्त्रीनी आपलं सर्वस्व देशासाठी, महिलांसाठी, गरिबांसाठी एक अशी व्यवस्था आचरण करण्यासाठी की आम्ही कोणाची सत्ता मानणार नाही, गुलामी स्वीकारणार नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन गोष्टींचा जागर ज्या स्त्रीनी आपल्या आयुष्यातल्या एकूण एक व्यवहारामध्ये केला त्या स्त्रीचं आज स्मरण करणं हे आपल्या दृष्टीने आपलं एक महान कर्तव्य आहे असं मला वाटतं. आपले विद्यार्थी, आपले शिक्षक, आपले संशोधक, कारण आपलं क्षेत्र हे शिक्षण क्षेत्र आहे, या प्रत्येक घटकानं आणि आपले अर्थातच प्राचार्य असतील,
आपले मॅनेजमेंट काउन्सिल असेल, विद्यापीठांचे कुलगुरू असतील, एक संपूर्ण मोठी व्यवस्था जी आहे ही व्यवस्था आपण नीट समजून घेतली पाहिजे. याच्यामध्ये नव्या नव्या प्रकारची गुलामी कशी येऊ घातलेली आहे याचा आपण एक ठोकताळा बांधला पाहिजे आणि संगराला तयार राहिलं पाहिजे. प्रणामीण स्वातंत्र्य कोणा मिळाले हे खरंच आहे आणि म्हणून कॅप्टन लक्ष्मींची स्मृती जागी करणं, त्यांच्या यादगार आयुष्याचा एक मोठा उत्सव करणं आणि केवळ त्यांच्याच नव्हे त्यांच्यासारख्या असंख्य ज्या महिला होत्या ज्यांनी बलिदान केलं देशासाठी, ज्यांनी आपल्या आयुष्याची कित्येक उमेदीची वर्ष देशासाठी घालवली. तुम्हाला माहितीये की हल्ली स्वातंत्र्य आपल्याला भीक मागून मिळालेलं स्वातंत्र्य आहे असं म्हणायची एक फॅशन तयार झाली आणि ती फॅशन नाही आहे नुसती, ते एक राजकीय ती विचार प्रणाली आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष त्याचा उत्सव करत असताना कोण कोणाच्या बाजूचा आहे, कोण कुठल्या बाजूचा आहे, स्वातंत्र्याला कोण गुलामी म्हणतं आणि खरी गुलामी कोणती येऊ घातलेली आहे याचा आपण लेखाजोखा नीट मांडला पाहिजे. लक्षात ठेवा, जितकं महत्व एका तलवारीला असतं तितकंच महत्व एका किंबहुना जास्त. पेन इज माइटियर दॅन स्वॉर्ड. आपण शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोक आहोत, सामाजिक क्षेत्रांशी संबंधित लोक आहोत, हिंसेचं समर्थन आपण करत नाही पण आपण प्रतिकारासाठी सिद्धही झालं पाहिजे हा एक मोठा विचार आपल्या संपूर्ण स्वातंत्र्याचा विचार ज्या कॅप्टन लक्ष्मींनी मांडला त्यांच्या स्मृतीला मी या निमित्ताने वंदन करते. आणि आपण मी शांतपणाने माझे सगळं बोलणं ऐकून घेतलं याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. खरं तर इतक्या कमी वेळामध्ये इतकं मोठे व्यक्तिमत्व आपल्या समोर मांडणं आणि त्याचा पूर्ण आढावा स्वातंत्र्य चळवळीत असून ते आतापर्यंत आणि तेही विश्लेषणात्मक पद्धतीनं मांडणं हे तसं खूप अवघड आहे, पण दिलेल्या वेळामध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी केली. त्या मांडणीतला एक अत्यंत चांगला भाग हा होता की ते मांडणी करत असताना लक्ष्मी सहगल यांचं स्वातंत्र्य पूर्वीचं जे सगळं होतं म्हणजे त्यांचा जो रणसंग्राम होता हा आपण मांडलाच, पण त्यानंतरचं जे काम आहे हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं वाटतंय जितकं स्वातंत्र्याच्या पूर्वीचं होतं. कारण खूपदा काय होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे स्वातंत्र्य सेनानी किंवा वीर दोन्ही हे ते एकदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं त्यांचं काम काय आहे ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो सोयीस्करित्या आणि मग आधीचं काम जे केलेलं आहे तीच भूतकाऊली आपण आयुष्यभर मिरवण्याची ही थोडीशी काही लोकांच्या व्यक्तिमत्वांच्या मध्ये ते झालेलं आहे. आणि स्वातंत्र्यानंतर काही स्वातंत्र्य सेनानी किंवा काय गप्प बसली ह्याचं विश्लेषणही खूपदा होत नाही, तर त्याच्या विरुद्ध व्यक्तिमत्व आपल्याला लक्ष्मी सहगल यांचं दिसलं. म्हणजे जिथं त्या लढल्या तिथंही सेवेचं व्रत त्यांनी चालू ठेवलेलं होतं. स्वातंत्र्यानंतरच्या त्यांची चळवळ जी होती जरी प्रस्थापित म्हणजे पुरुष प्रधान असू द्या किंवा शासनाचं जे प्रस्थापित होतं त्यांनी जरी त्यांना नाकारलेल्या होत्या, त्यांनी पुन्हा पुन्हा संधी मागून सामाजिक सेवेच्या, तरी सुद्धा त्याच्या कणखरपणे स्वतःची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून त्यांनी आपली जी इच्छा होती ह्या सामाजिक चळवळीची ती पुढे नेली. आणि त्यांना ज्या पद्धतीने रणरागिणी म्हणून मॅडमनी सुरुवातीलाच त्यांचा उल्लेख केलेला होता हे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण जीवनभर शेवटच्या एक शतकभर आयुष्य त्यांना लाभलं त्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी ते तत्व जोपासलं आणि शेवटपर्यंत ते जागृत ठेवलं. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं मी म्हणून मी सुरुवातीला म्हटलेलं होतं की संशोधक कार्यकर्ती हा विचार मांडणार आहे आणि कार्यकर्तीनं शेवटचा विचार मांडत असताना जे अपेक्षित होते ते शेवटच्या 5 मिनिटांमध्ये कार्यकर्ती म्हणून ते आपल्या समोर आलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण आपण अमृत महोत्सव साजरा करतोय आणि त्यावेळेला पुन्हा आपलं स्वातंत्र्य हे पुन्हा एकदा रिरीडिंग जसे काही आपण गोष्टी करतो तसे आपल्या स्वातंत्र्याचं पुन्हा एकदा आपल्याला मांडणी करावी लागेल की कुठल्या स्वातंत्र्याच्या स्टेजवर आपण आता आहोत आणि तेही आपल्याला मिळवण्यासाठी किंवा आहे ते जपण्यासाठी पुन्हा एकदा संघर्षाची हाक मॅडमनी दिलेली आहे. अर्थात ती वैचारिक संघर्ष त्यांनी म्हटलं पेनचं उल्लेख करून, तर त्याबद्दल मॅडम हे प्राचार्य महोदय जर कोणाला प्रश्न असेल एखादा विचारायचं वाटत असेल तर विचारत. आता एक मॅडमनी भारती पाटील मॅडमनी एक आव्हान केलेलं आहे की कोणाला ते प्रश्न उत्तर करायचे असतील, समजा प्रश्न विचारायचे असतील तर या विश्लेषण एखादा दुसरा प्रश्न ठीक आहे आपण प्रश्न विचारावेत. माईक फक्त तेवढ्याच लोकांनी चालू करावा आणि व्हिडिओ चालू केला तर चालेल, म्हणजे तुमचा चेहरा दिसेल कोण बोलतंय ते. आम्ही दत्तात्रय जाधव पुण्यावरून प्रश्न विचारतोय मॅडमना. सुभाषचंद्र
सुभाषचंद्र बोस यांचा अपघातात मृत्यू झाला की न झाला असा वाद रंगलेला आहे, आणि याविषयी ती यांचं मत काय, लक्ष्मी सहगल यांचं काय मत आहे? सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला हे झाला की नाही हे रहस्य सगळ्यात कायम आहे, कारण त्यांचे कुठले अवशेष मिळाले नाहीत, काहीच सापडलं नाही. त्यांची वाट बघत होते लोक, तिथे आले नाही ते. कॅप्टन लक्ष्मींना देखील फार उशिरा असं वाटू लागलं की कदाचित ते विमान अपघातामध्ये मृत्यू पावले असतील, पण इतक्या वर्षानंतर देखील ते पुन्हा परत आले नाही, त्या अर्थी त्यांचा भीषण मृत्यू झाला असावा कदाचित, असं मानायला जागा आहे असं त्यांना वाटत असावं. त्या शेवटपर्यंत असं म्हणत होत्या की माझी खात्री आहे की ते येतील, ते येतील, कारण त्यांच्यासाठी सुभाषचंद्र बोस हे म्हणजे ते शक्यच नाही मरण विमान अपघातामध्ये, कारण ते सातत्याने प्रवास करत होते. पण एक गोष्ट लक्षात घ्या की त्या काळामध्ये सैन्याची अनेक माणसं, अनेक अधिकारी, सैन्याचे अधिकारी नव्हे इतरही लोक खूप विमान अपघात झालेले आहेत त्या भागामध्ये, म्हणजे ब्रह्मदेश, थायलंड, मला इकडच्या सगळ्या भागामध्ये पूर्वेकडच्या. त्याच्यामुळे मला म्हणजे त्यांना काय वाटत होतं हे त्यांनी शेवटी स्वीकारलं असणार की ते कदाचित इतकी वर्ष झाली तरी परत आले नाहीत, त्या अर्थी ते मृत्यू पावले असतील. पण त्याच्याबद्दलचा कन्क्लुझिव्ह डेटा अजून काही पुरावा लोकांच्याकडे नाही, आणि आता इतक्या वर्षानंतर नेताजी परत येतील, ते जिवंत असतील, परत येतील असं मानणं हे थोडस कपोल कल्पित होईल असं मला वाटतं, कारण नंतर कुठेच त्यांचा काही उल्लेख नाही, म्हणजे कुठल्या वर्तमानपत्रात कुठे. म्हणजे मी या विषयातली तज्ञ नाही, सुभाषचंद्र बोसांच्या जीवनावरती जे संशोधन नंतर झालं ते काही मी फारस मला माहिती नाहीये, कदाचित जास्त अभ्यास करायला लागेल, पण आतापर्यंत आलेल्या संशोधनातनं निष्कर्ष आपण बघितले तर नाही. बापू सर्व गोड म्हणून कोणतरी आहे, त्याने हात वर केलेला आहे, आपण प्रश्न विचाराय हरकत नाही, माइक चालू करा तुमचा. हा नमस्कार. डॉक्टर मॅडम, मी तुमचा विद्यार्थी असो तर खूप बरं झालं असत, कारण कारण एक उत्कृष्ट शिक्षक काय असतो हे तुमच्या व्याख्यानातून मला लक्षात आलं, कारण मी जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि एफ टी आय मध्ये प्रशिक्षण झाले, त्याच्यामुळे मला तुमचं व्याख्यान ऐकताना प्रत्यक्ष तो चित्रपट बघतोय असं वाटलं. मुख्य मुद्दा तुमचा प्रश्न वेळ नाही घेत मी, तर तुम्ही म्हणालात की हिटलरला सुभाषचंद्र बोस भेटले आणि त्यांनी ते तुमचं वक्तव्य सांगितलं, तर मला एका वाचनामध्ये मी आलं होतं की जेव्हा सुभाषचंद्र बोस त्यांना भेटले आणि त्यांनी रिक्वेस्ट केले की आम्हाला मदत करा, त्यावेळेस हिटलरने त्यांना तंबी दिली होती की इंडियन पीपल डू नॉट डिझर्व फ्रीडम ऍट दिस स्टेज, आणि ब्रिटिश आहेत ते योग्य आहेत त्याला सांभाळण्यासाठी. तर हे खरं असू शकतं का, किंवा याच्यावरती काय वाटतं आपल्याला? तुम्ही म्हणता तशा प्रकारची माहिती मीही वाचलेली आहे कुठेतरी, परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस अशा कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट ऍक्सेप्ट करणं हे शक्यच नाही. एकतर रशियन राज्यक्रांतीशी त्यांचा जो परिचय होता आणि ज्या विचारधारेशी त्यांना खूप, त्यांना आणि जवाहरलाल नेहरूंना देखील ज्या प्रकारचं ममत्व होतं की कोणत्याही शोषणाच्या विरुद्ध मानवी हक्कांच्यासाठी झगडणारं जे काही तत्वज्ञान असेल तर ते समाजवादी तत्वज्ञान आहे, या पार्श्वभूमीवरती हिटलर मी असं म्हणणं हे शक्य आहे की ब्रिटिशच तुमच्यासाठी योग्य आहेत, कारण तो जरी किती आर्यन आयडेंटिटी वगैरे म्हणत असला तरी त्याला काही भारतीयांच्या बद्दल फार ममत्व होतं असं कुठे दिसत नाही. म्हणजे मी जर्मनीलाही जाऊन आले, तिथल्या काही त्याच्या त्या खूप प्रसिद्ध कारावासांना भेटी दिल्या, सिनोगॉग्स बघितले वगैरे वगैरे, तिथे जे काही डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यामध्ये तो कुठेही भारतीयांच्या बद्दल त्याला फार प्रेम आहे किंवा अमुक तमुक असं नाही, तोही साम्राज्यवादी आहे. इनफॅक्ट फॅशिझम हे साम्राज्यवादाचं अंतिम टोक असत. तेव्हा हिटलरने असं म्हटलं असेल तरी सुद्धा मुद्दा हा आहे की सुभाषचंद्रांनी ते ऍक्सेप्ट केलं का नाही, आणि ते त्यांनी अजिबात ऍक्सेप्ट केलं नाही. म्हणजे सुभाषचंद्रांच्या संबंधित कागदपत्रांची जे आर्काइव्ह
दिल्लीमध्ये आहे, कलकत्त्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये पाहिलं. आणि हे कॅप्टन लक्ष्मींनी अत्यंत स्पष्टपणाने नमूद केलेलं आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये की अशा कोणत्याही प्रकारचं सहमती नेताजींनी देणं शक्य नव्हतं, दिली नव्हती. इनफॅक्ट तुम्ही तुमचे हे फॅशिझम, ज्यू विरोधी धोरण आणि एकूणच शुद्ध रक्त मुक्त मुख हे सगळं, हे नेताजींची ज्या तत्वांवरती श्रद्धा होती त्याच्या कम्प्लिटली अगेन्स्ट जाणार आहे ना. इट्स अगेन्स्ट द ग्रेन ऑफ दॅट. त्याच्यामुळे ते म्हटले असेल, हिटलर म्हटला असेल, आणि तो शेवटी एका म्हणजे एका ज्याला आपण म्हणतो की साम्राज्यवादाचा अंतिम टोक जे असतं की मग शेवटी त्याचं रूपांतर एका विशिष्ट प्रकारच्या फॅशिझम मध्येच होत. मग आर्यरक्त मग फलाण मग काय म्हणजे वाटेल ते होऊ शकतो त्याचं. जसं आपल्याकडे आता चाललेलं आहे की हिंदू हे विश्वगुरु, कशाचं विश्वगुरु आलंय आपल्याकडे? माणसांना अजून 40-45% माणसांना सही सुद्धा करता येत नाही एवढी साक्षरता नाहीये. दिवसेंदिवस बेकारी इतकी वाढते, गरिबी इतकी वाढते, मृत्यू वाढतात, बालमृत्यू इतके वाढतात. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे हे सगळे इनएव्हिटेबल परिणाम आहेत फॅशिझम कडे जाण्याचे. आपल्याकडे फॅशिझम अजून पूर्ण रूपानं आलंय असं मला म्हणायचं नाही, खरोखर म्हणायचं नाही, पण त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. आणि हे म्हणजे सुभाषचंद्र बोसांची इंटेलेक्च्युअल अबिलिटी इतकी फालतू नव्हती की त्यांनी या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं ऍक्सेप्ट केल्या असतील. आणि त्या आर्काइव्स मध्ये त्यांची कॉन्व्हर्सेशन हिटलर बरोबर जी झालेली आहेत त्याचे रिपोर्ट्स आहेत. त्यामुळे दॅट इज वेअर आय फील पर्सनली. ओके, मला वाटतं प्रचार महोदय आभार माना. थँक्यू, थँक्यू सो मच. तिसऱ्या व्याख्यानाच्या सन्माननीय वक्त्या प्राध्यापक माया पंडित यांनी अत्यंत विश्लेषणात्मक आणि नेहमी आपल्या परखड मतासाठीही त्या तेवढ्याच प्रसिद्ध आहेत त्याच पद्धतीने त्यांनी आपली मांडणी केलेली आहे. त्याबद्दल सुरुवातीला माया पंडित मॅडम यांचं मनपूर्वक आभार मानतो. या कैलासवासी श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या समन्वयक की ज्या खरं ह्या समन्वयक आहेत, जरी होस्ट असल्या तरी आता आभाराचं माझ्याकडे असल्यामुळं त्यांनी जी आम्हाला सगळ्यांना संधी दिली, म्हणजे त्या स्वतः जरी समन्वयक असल्या तरी आम्हाला सगळ्यांना संधी दिली आणि आपल्या सगळ्यांना ऑनलाईन ह्या ऐकण्याचे इतके सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचे हे आभार मानतो. साहजिक आहे हे सगळं मान्यता देण्यासाठी आपले कुलगुरू आणि शिवाजी विद्यापीठाचं सगळं व्यवस्थापन यांच्या मंजुरीनेच आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्या सर्व व्यवस्थापकांचं आणि व्यवस्थापनामधील सर्व व्यक्तींचं मनपूर्वक मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी जे काही मला मोजकी लोक समोर दिसत आहेत त्यामध्ये प्रातिनिधिक दोन नावं घेतोय की प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले सर मगाशी जॉईन होते, कदाचित आत्ताही असतील, आणि प्राध्यापक अवनीश पाटील ही इथं उपलब्ध होते. त्या हे आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांचेही व्यक्तिशः आभार मानतो. मी करण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल संपूर्ण विद्यापीठाचे आणि ह्या मनपूर्वक आभार मानतो. आणि हा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा असणार हे व्याख्यान इथं संपलं असं जाहीर करतो.